पुण्यात आगाखान पॅलेस इथं आज राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे योगोत्सव साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 शंभर दिवसांचं उलटगंठी अभियान साजरं करण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, भारत सरकारचं आयुष मंत्रालय यांनी कॉमन योगासनं करण्याच्या सर्वसामान्य पद्धती या विषयावर आयोजित सत्रानंतर रोगप्रतिकारक शक्तीसाठी योग या विषयावर कार्यशाळा आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. योगाभ्यासाचे विविध पैलू आणि त्याच्या उपयुक्ततेला व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी देण्याच्या उद्देशानं योग महोत्सव 2022 हे 100 दिवसांचं अभियान 100 संस्थांकडून 100 ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज आगाखान पॅलेस पुणा या ठिकाणी आज जो योग महोत्सव झाला त्यात येऊन खूप आनंद झाला. मला खूप चांगलं वाटलं. आज या योगासनाच्या माध्यमातून लोकांच्या जनजागृती झाली. योगासन आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात किती महत्त्वाचा विषय आहे हे मला आज पाहायला भेटले. आणि मी आजपासून निश्चय घेतला आहे, वचन घेतलं आहे की मी पण आयुष्यात योगासन करीन. आमच्या घरच्यांना करायला सांगीन आणि मित्रमंडळींना करायला सांगीन. कारण योगामुळे आपलं पूर्ण शरीराचा व्यायाम होत आहे. शरीर सुखी होण्यासाठी, समाधानी होण्यासाठी आज आपण समाधान बाकीच्या गोष्टी शोधत आहे. पण समाधान मला आज बघायला भेटले की समाधान हा पैशात नसून, वस्तूत नसून, समाधान हा फक्त योगासनात आहे हे आज मला पाहायला भेटलं.